बरं, आज या पत्रकार परिषदेला मी आणि राज्यमंत्री तनपुरे साहेब देखील उपस्थित आहेत. UGCनं जे 2-3 दिवसापूर्वी देशातल्या सगळ्या राज्यांना पत्र पाठवलं आणि त्यांनी गाईडलाईन दिली की एक्झाम सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये झाल्या पाहिजेत आणि त्याच्यावर खुलासे देखील आज झाले. मी आज प्रधान साहेबांची मुलाखत देखील बघितली. मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे त्या मुलाखतीनं अजून एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की पुढचं काय होणार आहे ह्याच्यावर आपलं प्लॅनिंग न करता पुढे जर तशीच परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही काय तो निर्णय करू. म्हणजे आता परत सप्टेंबर एंड पर्यंत विद्यार्थ्यांना आपण संभ्रमामध्ये ठेवायचं. आणि म्हणून मी काल आपल्याला असं म्हटलं होतं की 6 एप्रिलपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत आपण कारवाईला सुरू केली. माझ्याबरोबर राज्यमंत्री महोदय देखील होते. 6 एप्रिलला आमची पहिली बैठक झाली. त्याच्यामध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळे नक्की काय काय होणार आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही 13 कुलगुरूंच्या बैठकीमध्ये एक समिती स्थापन केली 6 तारखेला की भविष्यातल्या परीक्षा कशा घ्यायच्या या संदर्भातलं एक शिफारस हे कुलगुरूंनी शासनाला करावी अशा पद्धतीचं 6 एप्रिलला आम्ही ठरवलं. आणि त्या उपसमितीच्या बैठका देखील 23 एप्रिलला आणि 24 एप्रिलला झाल्या. 13 कुलगुरूंच्या बैठकीमध्ये 6 जणांची समिती ठरली. त्याचे समन्वयक ठरले सुहास पेडणेकर जे मुंबईचे कुलगुरू आहेत. करमळकर म्हणून त्याच्यामध्ये होते. शिंदे म्हणून जे आता निवृत्त झाले ते देखील होते. महिलांच्या प्रतिनिधी म्हणून डॉक्टर वंजारी देखील त्याच्यामध्ये होत्या. आणि आमचे 2 संचालक होते. आणि ही समिती ज्यावेळी काम करायला ज्यांनी सुरुवात केली ते सुरुवात केल्यानंतर 29 एप्रिलला पहिल्यांदा UGCच्या गाईडलाईन आल्या. आणि 29 एप्रिलच्या UGCच्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये असलेली कोविडची परिस्थिती ही तिथल्या युनिव्हर्सिटीनं बघायची आहे, तिथल्या शासनानं बघायची आहे आणि त्या पद्धतीनं सरासरीनं गुण द्यायचे पुढच्या वर्गामध्ये न्यायचं की नाही हे युनिव्हर्सिटीनं निर्णय घेतले पाहिजे. आणि त्यांना जर काही अजून गाईडलाईन लागली तर ती शासनानं दिली पाहिजे असं 29 तारखेला त्यांचं पत्र आलं. 2 मेला पुन्हा एकदा कुलगुरूंची आमच्या सगळ्यांबरोबर बैठक झाली. 13च्या 13 कुलगुरू या बैठकीला 2 मेच्या उपस्थित होते. 4 तारखेला माननीय राज्यपाल महोदयाने VC द्वारे 13 कुलगुरू आणि या खात्याचा मंत्री म्हणून मी आमच्या सगळ्यांशी संवाद साधला. आणि त्यावेळी अशी चर्चा झाली, सगळ्या कुलगुरूंनी सांगितलं की खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी 1-2 वेळा आमच्या VC घेतलेल्या आहेत, आमच्याशी चर्चा केलेली आहे. म्हणून तिथं असं ठरलं कुलगुरू जे काही ठरवतील त्याला मान्यता द्या. आणि कुलगुरूंनी समितीचा अहवाल 6 मेला हा महाराष्ट्र शासनाकडे दिला. 6 मेला दिल्यानंतर मी स्वतः फोनवरनं राज्यपाल महोदयांशी चर्चा केली आणि 8 मे रोजी कुलगुरूंच्या शिफारसी शासनानं स्वीकारल्या. त्याच्यानंतर 17 मेला ज्याच्यावरनं फार मोठा वादंग निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला की मी UGCला पत्र का लिहिलं. आता काही लोक सांगतात की UGCनं सांगितलेलंच फायनल करा, UGC हीच सर्वोच्च आहे, UGC असं करणार, UGC तसं करणार हे आता सांगायला लागले. पण 17 मेला मी स्वतः मंत्री म्हणून UGCला पत्र लिहिलं की ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या परीक्षांची गाईडलाईन थोड्याफार त्रुटी ठेवून केलेली आहे तर त्याच्यामध्ये फायनल इयरच्या एक्झाम देखील रद्द करण्याची परवानगी आम्हाला द्यावी. हे 17 मेला दिलेलं पत्र आहे. मे गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट पण संपला आणि आता जे पत्र आलं त्या पत्रामध्ये असं त्यांनी म्हटलं की 20 सप्टेंबरला तुम्ही एक्झाम घेतल्या पाहिजे. बरं, 17 मे नंतर काय झालं तर 25 मे आणि 29 मेला राज्यस्तरीय जे कुलगुरू महोदयांची समिती आहे त्यांच्याबरोबर आमच्या बैठका पार पडल्या. 30 मेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या कुलगुरूंशी चर्चा केली. 30 मेला 13 जूनला मी स्वतः अनिल सहस्रबुद्धे साहेब जे आहेत जे AICTEचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली.
त्याच्यानंतर हबीब खान जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली, त्याच्यानंतर UGCचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात साहेब त्यांच्याशी मी चर्चा केली, राजन विरळकर सर जे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली, आणि एवढंच नाही तर ही चर्चा करत असताना उत्तर प्रदेशचे फायनान्स मिनिस्टर जे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही ज्यावेळी परीक्षांचा निर्णय घ्याल तेव्हा घ्याल, पण माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या CET च्या एक्झाम जर तुम्ही पुढे ढकलणार असाल तर तशा पद्धतीने कारवाई उत्तर प्रदेश देखील करणार आहे, अशासाठी त्यांनी मला फोन केलेला होता. म्हणजे मी हे का सांगतो, मी आम्ही कोणाकोणाच्या संपर्कामध्ये होतो, कुणी कुणी आम्हाला फोन केले, ही सगळीच जंत्री मी आज इथं ठेवलेली आहे. आणि 18 जूनला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली ज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, तत्कालीन मुख्य सचिव जे अंमलबजावणीचे प्रमुख असतात त्या बैठकीमध्ये मी देखील होतो, तनपुरे साहेब देखील होते, विजय वडेट्टीवार साहेब होते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील होते. आणि या सगळ्या कमिटीनं असा निर्णय घेतला की कोविडची वाढती परिस्थिती लक्षात घेता अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या रद्द करायच्या, आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ज्या रद्द केलेल्या आहेत त्याची शिफारस आपण अपेक्स बॉडीकडे करायची आणि त्याला विनंती करायची की त्याला मान्यता द्या. ते देखील पत्र मी स्वतः लिहिलं, आमच्या सचिवांनी लिहिलं, एवढंच नाही तर VC द्वारे PM साहेबांची आणि CM साहेबांची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील CM साहेबांनी याचा उल्लेख केला होता, आणि CM साहेबांनी PM साहेबांना पत्र देखील लिहिलं जे आहे ते आपल्या रेकॉर्डवर आहे. ही जी भूमिका घेतलेली होती ती फक्त आणि फक्त लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी भवितव्यासाठी घेतलेली होती, आणि हे पत्र CM साहेबांनी देखील तिथं पाठवलेलं होतं. हे सगळं झाल्यानंतर 19 जूनला आम्ही शासन निर्णय काढला, 23 जूनला उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत जी मी म्हटलं की पत्र आम्ही पाठवली शिखर परिषदेला ती आम्ही पत्र पाठवली, आणि त्या GR मध्ये शेवटची ओळ अशी होती की ATKTच्या बाबतीमध्ये कुलगुरू महोदयांशी चर्चा करून राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची जी शिफारस येईल त्याची अंमलबजावणी ही शासनानं करावी. त्याच्या अगोदर राज्यपाल महोदयांनी जी नाराजी व्यक्त केली होती किंवा गैरसमज जो त्यांचा झाला होता त्यांची देखील ही भूमिका होती की कुलगुरूंशी चर्चा करूनच काही निर्णय झाले पाहिजेत, पण कदाचित ह्या ज्या बैठका झालेल्या होत्या सगळ्या, म्हणजे आता किती बैठका झाल्यात त्याच्या आपल्याला कल्पना येईल, तर त्या बैठकांची नोंद कदाचित त्यांच्यापर्यंत पोचली नसेल म्हणून त्यांची ती नाराजी असेल. 3 तारखेला एक महत्वाची बैठक पार पडली ज्याची व्हिज्युअल्स आमच्याकडे आहेत, जर ते आपल्याला पाहिजे असतील तर ती देखील आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर कोण कुलगुरू काय म्हणाले, ही जी आता बैठक झाली 4 तारखेला जी आपण GR मध्ये म्हटलं होतं की सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करून ATKT आणि विद्यार्थ्यांच्या पुढं गुणांची सरासरी कशा पद्धतीनं करायची या संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा असं जे लिहिलं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली, आणि ही बैठक पार पडत असताना त्याचं मिनिट्स देखील माझ्याकडे, ते देखील मी वाचून दाखवणार आहे. आता आपलं जर कागद आहे का, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या 13च्या 13 कुलगुरूंनी आपले मत मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जे म्हणजे सोलापूर विद्यापीठानं त्याच्यामध्ये असं सांगितलं की आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही, कोविडची परिस्थिती खराब असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना सांगू देखील शकत नाही. सोलापूरच्या विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत हे चांदेकर सर म्हणून आहेत, जे नागपूर आणि अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. चांदेकर सरांचं
आपण जो जी आर मध्ये जो निर्णय घेतला आहे त्याचा परिस्थितीवर लक्षात येत आहे की कदाचित म्हणजे ते बरोबर आहे कारण परीक्षा न घेण्याचा जो उत्सव होता तर परिस्थिती चिघळत चालली आहे. पण सर इम्प्लिमेंटेशन साठी दोन गोष्टी त्याच्यावर असू दे ना असे कर ना जे अजून राहिलेले आहेत त्या कधीतरी आपण जर क्लिअर केल्या जसं एटीकेटीच्या बाबतीतलं आणि प्रोफेशनल एज्युकेशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीतलं ते जर दोन गोष्टी क्लिअर केल्या ना तर तो जो पहिल्या मीटिंग पासून आपला युनिफॉर्मिटीचा विषय आहे तो विषय एक खऱ्या अर्थाने सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये युनिफॉर्मिटी जो राबवला जाईल म्हणून तिथे पॉज करणार. हा जो मुद्दा आहे त्यांनी मांडला चांदेकर सरांनी तो या मिनिट्स मध्ये आलेला आहे ते पण मिनिट्स मी आपल्याला वाचून दाखवतो. आणि मगाशी करमळकर सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं ऑनलाईन जो इन्फ्रास्ट्रक्चर नसताना 30 जुलैच्या अगोदर परीक्षा झाली असती. सर शक्यच नाही 30 जुलैच्या आर्थिक परिस्थिती अशी आहे की 30 सप्टेंबर सुद्धा परीक्षा होऊ शकत नाही. आणि अगदी पहिल्या दिवशी पासून जो आमचा स्टँड होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ह्या सुविधा नसल्यामुळं ऑनलाईन परीक्षा शक्यच नाही. भविष्यामध्ये आता जी चर्चा झाली त्या दृष्टीने आपल्याला स्टेप्स घेणं आवश्यक आहे. तर आजच्या स्थितीमध्ये ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आपण स्वीकारू शकत नाही. आणि हे औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू येवले सर हे डायरेक्टर मिश्रा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातलं आर्किटेक्चर सांभाळतात ऑनलाइन परीक्षा तर इम्पॉसिबल आहे आणि ऑनलाइन एज्युकेशन जो आपण 20% किंवा 30% चा काम करणार भविष्यामध्ये एज्युकेशन सुरू करण्याच्या संदर्भात शिक्षणाचे या संदर्भात आपण सांगू इच्छितो की ह्या विद्यापीठाची अवस्था अत्यंत वाईट आहे. माझ्याकडे विद्यापीठामध्ये अजून स्टुडिओ नाही कुठला एखादा रेकॉर्डिंग करता येत नाही तर बाकीच्या महाविद्यालयामध्ये रेकॉर्डिंग करण्याची सुजराम शक्यता नाही. महाविद्यालय जे जवळपास 175 कार्यान्वित आहेत त्याच्यापैकी फक्त 25 महाविद्यालयाचं ऍक्रेडिटेशन झालेलं आहे 33 महाविद्यालय. त्यामुळं ह्या याच्यामध्ये आम्ही आपला काळ सांगू शकतो इच्छितो की काळ दिवसभरामध्ये आम्ही डिस्कनेक्ट होतो म्हणजे कुलगुरू स्वतः डिस्कनेक्ट होत आमच्याकडं कुठल्याही नेटवर्क हा फार मोठा इश्यू आहे. आणि आपण जे सांगतात की रत्नागिरी किंवा कुठल्या कोकणामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती चंद्रपूर हा ग्रामीण भाग आणि गडचिरोलीचा एंटायर भाग ह्या ठिकाणी अशी अवस्था आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कुठल्याही फॅसिलिटी आमच्या प्राध्यापकांकडून काही ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करून देत सुहास पेंडणेकरांचे जे अध्यक्ष होते कमिटीचे त्यांचा घेणार तर अशाच सगळ्या 13 कुलगुरूंच्या म्हणजे जर पुढच्या पण बघायच्या असतील तर आहेत. पण त्याच्यामध्ये जे कमिटीचे राज्य समितीय कमिटीचे जे अध्यक्ष होते सुहास पेंडणेकर सर त्यांचं पण जे आर निघालेला आहे त्या संदर्भात मला थोडस बोलायचं आहे. त्या संदर्भात खरं म्हणजे आमच्या इन्फॉर्मली कुलगुरूंची चर्चा हो काही निर्णय झाले ते तुम्ही तुम्हाला सांगतो सर.
नंबर एक, जेव्हा आपण मुलांकडून ऑप्शन घेतो आहोत की तुम्हाला शेवटच्या सत्राची परीक्षा हवी आहे की नको, आणि ते सूत्र कुठलं वापरावं हे विद्यापीठाने ठरवावं असं आपल्या जी आरमध्ये आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी म्हणून असं एक ठरवलं की जो फॉर्म्युला आपण फर्स्ट इयर सेकंड इयर साठी वापरला होता यूजीसीचा, तोच फॉर्म्युला इव्हन थर्ड इयर साठी वापरू शकतो. आणि दुसरं, हे सूत्र कुठलं वापरतो आहोत हे सर्वप्रथम मला वाटतं मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानंतरच तो ऑप्शन घेऊ शकते. नाही तर त्याच्या अगोदर आपण जर ऑप्शन मागायला सुरुवात केली तर मुलगा कदाचित कन्फ्युज होईल की बाबा तुम्ही कुठलं सूत्र वापरताय मला माहीत नाही, त्याच्यावर मी ठरवू कसं. तर त्यासाठी मी सर्वांना एक विनंती केली होती की आपण सर्व सूत्र पहिले ठरवून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू आणि त्याच्यानंतर आपण ऑप्शन मागायला सुरुवात करू. हा एक भाग झाला. दुसरा, ज्यांना परीक्षा हव्या आहेत म्हणतील त्या मुलांना सुद्धा ऑप्शन देताना आपण एक बाब त्यांच्याही निदर्शनास आणून द्यायची गरज आहे, आणि ती अशी की जर त्यांना परीक्षा हव्या आहेत तर त्या परीक्षा कधी होतील आणि त्याचे निकाल कधी लागतील ही पूर्ण अनिश्चितता असणार आहे, हेही त्यांच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की जे ज्यांना परीक्षा नको आहे म्हणून ते त्यांचा रिझल्ट आपण लावू, मग जे विद्यार्थी जे किती असेल 5-10-15% असले तरी, आणि शक्यता ती आहे की कदाचित अकॅडमिकली स्ट्रॉंग किंवा चांगली मुलं आहेत ते कदाचित परीक्षा हवी म्हणतील, आणि जर त्यांच्या परीक्षा वेळेवर नाही लागल्या, त्यांचे रिझल्ट वेळेवर नाही लागले, तर त्यांना पुढच्या ऍडमिशन मध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. तेव्हा ही सुद्धा बाब त्यांच्या निदर्शन. एक आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक कुलगुरु महोदयांचं म्हणणं असं आहे, आणि त्याच्यानंतर माझा आणि विजय सौरभ साहेबांचं आणि राज्यमंत्री महोदयांचं जर आपण भाषण म्हणण्यापेक्षा आमचं जर म्हणणं ऐकलं असेल त्याच्यात आहे, आम्ही त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कुलगुरू महोदयांना आम्ही विनंती केली की ही जी तुमची भूमिका आहे जी तो आपण शासनाकडे मानताय, मंत्री म्हणून माझ्याकडे राज्यमंत्री महोदयांकडे मानताय, हीच भूमिका तुमची कन्फर्म आहे का? तर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी आम्ही एक बैठक घेतो आणि ती बैठक 4 तारखेला झाली. त्या 4 तारखेच्या बैठकीमध्ये नामदेव कल्याणकर हे कुलगुरू उपस्थित होते, मुरलीधर चांदेकर हे कुलगुरू उपस्थित होते, शशिकला वंजारी मॅडम या देखील उपस्थित होत्या, पी पी पाटील सर जळगावचे हे देखील उपस्थित होते, प्राध्यापक वायुनंदन यशवंतराव मुक्त विद्यापीठ हे पण उपस्थित होते, नितीन करमळकर पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठाचे प्रभारी हे देखील उपस्थित होते, सुहास पेडणेकर कुलगुरू मुंबई विद्यापीठ आणि होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी हे देखील उपस्थित होते, मृणालिनी फडणवीस कुलगुरू सोलापूर या देखील उपस्थित होत्या, उद्धव भोसले कुलगुरू रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ हे देखील उपस्थित होते, व्ही आर शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे हे पण उपस्थित होते, प्रमोद येवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, धनराज माने संचालक आणि अभय वाघ संचालक हे देखील उपस्थित होते. आता 4 तारखेला जे मिनिट्स आमच्याकडे आणि जी शिफारस पाठवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगतो की ज्या पद्धतीनं बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण पदवी प्रदान करणार आहोत त्या सरासरी बेसवर ATKTच्या विद्यार्थ्यांना देखील पास करावं अशी शिफारस 13-13 कुलगुरूंनी शासनाकडे केलेली आहे आणि ती आज माझ्या हातामध्ये आहे. दुसरं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर ही सरासरी काढून विद्यार्थी पास होत नसेल तर त्याला ही कोविडची सिच्युएशन लक्षात घेता विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रेस मार्कची जी प्रोव्हिजन आहे ती ग्रेस मार्क द्यावे आणि त्याची ATKT मुक्त करावी अशा पद्धतीची शिफारस ही या समितीनं शासनाकडे केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आता पेडणेकर सरांनी इथे सांगितला, त्यांनी आमच्याकडे GR मध्ये औषधा बदल करून द्या अशी मागणी केली आणि ती मागणी ही डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीच्या पुढची होती. त्यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांकडे आपण जो आता ऑप्शन मागतोय तो ऑप्शन मागण्यापेक्षा सरसकट विद्यार्थ्यांना आपण पदवी देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्समध्ये इम्प्रुव्हमेंट करायची असेल, आपल्या ग्रेडमध्ये इम्प्रुव्हमेंट करायची असेल, त्यांनी पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव गेल्यानंतर परीक्षा द्यावी अशी अंशतः बदल करून आम्हाला द्यावा अशी त्यांनी एक शिफारस आमच्याकडे केली. आणि तिसरी शिफारस ती देखील महत्त्वाची आहे
तिसऱ्या शिफारसीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की पूर्वी ज्यांना आपण असं म्हटलं होतं की 0 पासून 120 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये अकॅडमिक इयर सुरू झाल्यानंतर ATKTची एक्झाम द्यावी लागेल, त्या पण विद्यार्थ्यांना हे सूत्र वापरून ATKTची परीक्षा घेऊ नये अशा पद्धतीची शिफारस ही त्या मिनिट्समध्ये आहे. आणि म्हणून मी जे काल सांगितलं की आम्ही कुलगुरूंशी चर्चा केली नाही, आम्ही कुलगुरू महोदयांना कुठची गोष्ट विचारली नाही किंवा विचारत नाही, हा जो काही अपप्रचार केला जातोय हा चुकीचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये किमान या 6-7 महिन्यामध्ये 5 ते 6 वेळा विविध गोष्टींसाठी आम्ही कुलगुरू महोदयांची चर्चा केली, VC वर चर्चा केली. आणि मागच्या आठवड्यापासून एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे, तो म्हणजे प्रत्येक विद्यापीठाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांची बैठक VC वर लावायची आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा एक कार्यक्रम आम्ही 2 आठवड्यापासून हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये SNDT युनिव्हर्सिटीचे जे काही प्रश्न होते ते आम्ही काल सोडवले. जे आता कल्याणकर सर बोलले की त्यांच्याकडे लॅब नाही किंवा स्टुडिओ नाही, त्यांचा 2 कोटी 37 लाखाचा प्रस्तावाला मान्यता द्यायची होती ती आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दिली. त्याच्यामुळे आम्ही विद्यापीठांशी संवाद करत नाही, आम्ही कुठेतरी त्यांच्यावर बर्डन आणतो हे आपणच आता बघितलं असेल. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की शासनाची भूमिका ही प्रामाणिक भूमिका आहे. आजही मी पंतप्रधान साहेबांची मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की विद्यार्थ्यांना जर परीक्षा नको असेल किंवा पुढं काय होणार आहे ते आताच तुम्ही ठरवू नका, पुढे तशी वेळ आली तर UGC त्या पद्धतीनं निर्णय घेईल. म्हणजे नक्की संभ्रम निर्माण कोण करतंय हेच आम्हाला कळत नाहीये. आणि म्हणून UGC ला मी प्रामाणिकपणाने एक पत्र लिहिलंय, HRD मिनिस्टरना पत्र लिहिलेलं आहे की महाराष्ट्रातली कोविडची परिस्थिती बघता आज सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं हे खरोखर संभ्रम निर्माण करण्यासाठी नाही पण शक्यच नाही आहे. आणि हे शक्य नाही हे मत मी कोणामुळे बनवलं तर ज्या ज्या कुलगुरूंनी त्यांच्या त्यांच्या भागातली आकडेवारी कोविडची सांगून परीक्षा आम्ही घेऊ शकत नाही अशी शिफारस आणि हे VC चे रेकॉर्डिंग आपण बघितलंय त्यांना केंद्रबिंदू मानून आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून हे आम्ही निर्णय घेतलेले आहेत. दुसरं मगाशी मला असं ऐकायला मिळालं की आता शिक्षकांची काहीच आवश्यकता नाही असं मगाशी कुठच्या तरी एका मुलाखतीमध्ये मी UGC च्या उपाध्यक्षांकडनं ऐकलं. आता मला नक्की मग काय पुढचं UGC चं धोरण मला माहीत नाही पण शिक्षकांनी वर्गामध्ये जाऊन शिकवण्याची पद्धत ही बंदच झाली पाहिजे. आणि त्यामध्ये ज्यावेळी आपण 50% यशस्वी होऊ त्यावेळी आधुनिक शिक्षणाकडे आपण वळतोय अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होईल असं पंतप्रधान साहेबांनी सांगितलं. मला त्याचा देखील अभ्यास करायला लागणार आहे. म्हणजे आता शिक्षक किती कमी करायचे राज्यातले प्रत्येक हा देखील आमच्या दृष्टीने एक UGC ची गाईडलाईन कदाचित येऊ शकते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संभ्रम जो निर्माण झालेला आहे तो संभ्रम जर दूर करायचा होता तर 29 तारखेच्याच पत्रामध्ये जर आलं असतं की फायनल एक्झाम ह्या तुम्हाला नक्की घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून ठेवा तर राज्यानं असे निर्णय घेतले नसते. आणि 29 तारखेनंतर 17 मेला जे पत्र लिहिलेलं आहे त्याचं साधं उत्तर जरी मला पाठवलं असतं तरी देखील काही गैरसमज दूर झाले असते. पण 5 महिने 4 महिने कुठचाही पत्रव्यवहार नाही, कुठच्याही याला महाराष्ट्र शासनाचं उत्तर दिलेलं नाही आणि डायरेक्ट 20 तारखेला म्हणजे काल ज्यावेळी आपण निर्णय घेतो की आता एक्झाम घेतल्या पाहिजेत तर मी काल देखील एक 2-4 प्रश्न विचारले होते की कंटेनमेंट झोनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची एक्झाम आम्ही कशी घेणार आहोत, कंटेनमेंट झोनमधला विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर त्याला क्वारंटाईन करायचा की नाही, क्वारंटाईन सेंटरसाठी दिलेले जी वसतिगृह आणि कॉलेजेस आहेत ती सरकार कशा पद्धतीनं विभागाच्या ताब्यामध्ये देणार आहे, जे विद्यार्थी आपापल्या शहरातनं गावी गेलेले आहेत त्यांना कसं आपण परत त्या शहरामध्ये आणणार आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेपर सेट कोण करणार, पेपर कोण हाताळणार, उत्तरपत्रिका कोण हाताळणार, त्याचं मोबिलायझेशन कसं असणार, या सगळ्याची गाईडलाईन देखील UGC ने दिली पाहिजे. कारण जर अशा पद्धतीची परिस्थिती भयावह असताना आपण असं निर्णय घ्या म्हणून जे सांगतोय तर त्याच्यावर सोल्युशन देखील दिलं पाहिजे. आणि ऑनलाईनचं जे सांगतायत त्याचं उत्तर कुलगुरू महोदयांनी दिलेलं आहे आणि म्हणून हे सगळे खुलासे आज या पत्रकार परिषदेमध्ये मला करायचे होते. कायमस्वरूपी ट्विटवरनं आम्ही बघतो की आम्ही कोणाशी संपर्कात नाही, आम्ही मनमानी करतो, आम्ही कोणाचं तरी ऐकून हे सगळं करतोय. नक्की आम्ही कोणाचं तरी ऐकून करतोय पण कोणाचं ऐकतो हे आज आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रत्येक कुलगुरू महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून काय बोलले हे सगळं आम्ही तुम्हाला ऐकवलेलं आहे.
पडद्यामागचं राजकारण मला माहित नाही, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये ही पहिल्या दिवसापासून मी विनंती करतोय. युजीसीवर आणि युजीसी मार्फत बोलणाऱ्यांवर कुणी आक्षेप घेतलेलाच नाहीये. युजीसी ह्या संस्थेबद्दल आदर आहेच आहे, पण 29 तारखेला जर युजीसीनं सांगितलं असतं की विद्यार्थ्यांच्या फायनल इयरच्या एक्झाम तुम्हाला घ्यायच्याच आहेत, तर तशा पद्धतीची यंत्रणा शासनानं प्रत्येक राबवली असती ना. आता मी स्वतः ओडिशाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरींशी बोललो, मी राजस्थानच्या मंत्री महोदयांशी बोललो, मी युजीसीचे प्राध्यापक कराड नावाचे एक जे साहेब आहेत जे कमिटीचे सदस्य होते, अध्यक्ष होते, त्यांच्याशी देखील मी बोललो. म्हणजे हा काय पॉलिटिकल फार्स आहे म्हणून आम्ही करत नाही. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार नाहीत हे जर कुलगुरू महोदय सांगत असतील तर नक्की शासनानं त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे की युजीसी बरोबर राहिलं पाहिजे. हा संभ्रम आता आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे, कारण ग्राउंड रियालिटी कोण बघतं तर कुलगुरू बघतात. कुलगुरू महोदयांचंच म्हणणं असं आहे की आम्ही ऑनलाईन एक्झाम पण घेऊ शकत नाही, आम्ही एक्झाम पण घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये पुढं कसं जायचं हा संभ्रम आता आमच्यामध्ये निर्माण झाला आहे. म्हणून मी पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये या परीक्षा कुलगुरू महोदयांशी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर असं आम्हाला वाटतं की आम्ही घेऊ शकत नाही, असं पत्र मी त्याच दिवशी केंद्र शासनाला पाठवलेलं आहे. नक्की अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न तुमचा आहे. आधी कोविड बाधित बॅच हा जो काही शब्दप्रयोग जे लोक करतायत, मला त्यांना एक विनंती करायची आहे. हे कोविडचं जे संकट आहे हे काही मानवनिर्मित नाही आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं खच्चीकरण करणं हे योग्य नाही. आणि कुलगुरू महोदयांनी ज्याच्यामध्ये लिहिलंय हा जो अहवाल त्यांनी आम्हाला शिफारस दिलेली आहे त्याच्यामध्ये तर शासनानं घेतलेल्या निर्णयाच्या पुढे जाऊन कुलगुरू महोदय असं म्हणतायत की आम्ही ऐच्छिक परीक्षा असा शब्दप्रयोग केला होता. कुलगुरू महोदयांनी असं सुचवलंय की कोविडची परिस्थिती लक्षात घेता तुम्ही सगळ्यांनाच पदवी द्यायचा निर्णय घ्या आणि त्याच्यानंतर ज्यांना कोणाला एक्झाम द्यायची आहे ते एक्झाम देतील आणि त्यांना आम्ही रेग्युलर सर्टिफिकेट जसं देणार त्याच पद्धतीचं सर्टिफिकेट आम्ही देणार हे कुलगुरूंनी याच्यामध्ये नमूद केलं. त्याचे पहिले दोन भाग केले पाहिजेत. आपल्याकडे जे 34.5 लाख विद्यार्थी हायर अँड टेक्निकल एज्युकेशनला शिकतायत त्यातल्या जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांचा विषय हा क्लिअर झालेला आहे, तो पूर्वीच क्लिअर झालेला आहे. त्यांना आपण कॅरी फॉरवर्ड करून पुढच्या वर्गामध्ये आणतोय आणि ती सगळी यंत्रणा प्रत्येक युनिव्हर्सिटी तयार करते, त्यांचं ते काम 15-20 दिवसामध्ये संपून जाईल. महत्वाचा मुद्दा असा होता की 8.5 लाख विद्यार्थी जे आहेत जे अव्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकतात त्यांच्या बाबतीतला हा विषय आहे, त्यांच्या एटीकिटीच्या बाबतीतला हा विषय होता आणि त्याच्या बाबतीतली शासनाची भूमिका ही आमची ठाम असल्याचं पत्रानं देखील आम्ही केंद्र शासनाला कळवलेलं आहे. त्याच्यामुळे परीक्षा जर घ्यायच्या असतील तर त्या कशा पद्धतीनं घेतल्या गेल्या पाहिजे ह्याची देखील गाईडलाईन आली पाहिजे ना. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघता आपण म्हणजे मी जे मगाशी एक कुलगुरू बोलले कल्याणकर सर म्हणून मी त्यावेळी देखील त्यांना सांगितलं होतं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे हे शून्यावर होते, कोविड बाधित तिथे शून्य होते, पण आजचा जर तुम्ही रत्नागिरीचा आकडा बघितला तर आम्ही 1000 पण क्रॉस करू शकतो अशी रत्नागिरीची परिस्थिती आहे आणि सिंधुदुर्गची परिस्थिती आम्ही 500 क्रॉस करू शकतो अशी आहे. पण ज्या जिल्ह्यामध्ये एकही कोविडचा बाधित पेशंट नव्हता तिथं 1000 आणि 500 जर येत असतील तर अशीच परिस्थिती सगळीकडची आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतोय की नोव्हेंबरपर्यंत शैक्षणिक वर्ष सुरू केलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये दुसरा एक संभ्रम असा आहे की ज्यांना परदेशामध्ये शिकायला जायचं आहे, ज्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यांना पदवी ही सप्टेंबरच्या अगोदर दिली गेली पाहिजे, हा देखील एक विषय आहे. आणि ह्या सगळ्याचं भान ठेवून सरकारनं निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या परीक्षा होऊ नयेत. आणि म्हणून आता देखील मी आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान महोदयांशी किंवा अमित शाह साहेबांशी बोलावं आणि ते देखील बोलतील, आम्ही देखील त्याच्याशी प्रयत्नशील आहोत. पण जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर
महाराष्ट्र सरकारच्या वतीने जो निर्णय घेतला टॉप नाईट रोज सकाळी 7:56 वाजता आणि रात्री 8:56 वाजता.